वैजापूर शहरामध्ये प्रथमच युग प्रवर्तक क्रांतिकारी राष्ट्रसंत धर्म सम्राट विद्यावासपती श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी श्री इंद्रदेव महाराज वृंदावन धाम यांच्या अमृतवाणीतून हिंदी भाषेमध्ये श्रीमद भगवत कथा याचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्टेशन रोडवर जीवन गंगा वसाहतीत हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी आज एक बैठक देखील पार पडली आहे. यासाठीचे नियोजन करण्यासाठी काल नागरिकांची बैठक आमदार रमेश बोरनारे, डॉक्टर दिनेश परदेशी आणि बाळासाहेब संचेती, उपनगराध्यक्ष साबेर खान, अखिल शेठ, प्रशांत कंगले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. 7 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची नियोजित रूपरेषा सामाजिक कार्यकर्ते आणि राजपूत समाजाचे ज्येष्ठ नागरिक धोंडीराम सिंह राजपूत यांनी उपस्थित नागरिकांसमोर सादर केली आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम असल्याने याचा अफाट खर्च शहरवासियांनी उचलण्याचा संकल्प केलाय आणि 51 लाख रुपये उभे केले. यामध्ये आमदार बोरनारे, डॉक्टर दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, साबेर खान, अखिल शेठ यांनी सिंहाचा वाटा उचललाय. यासाठी एक 3-सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्ष राजू सिंह, जोगीलाल राजपूत, उपाध्यक्ष भाऊलाल सोमासे, कोषाध्यक्ष गोकुळ सिंह राजपूत यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच विशाल संचेती, नगरसेवक राजू सिंह राजपूत, योगेश राजपूत ऍडव्होकेट, धरमसिंग राजपूत, गणेश खैरे, दिनेश राजपूत, स्वप्नील जेजूरकर, शैलेश चव्हाण, बळू बनकर, सोमू सोमवंशी, उल्हास ठोंबरे, कैलास पवार, प्रशांत कंगले, प्रेमसिंह गुलाबसिंह राजपूत यांच्यासह सर्वांनीच आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय. त्यामुळे हा कार्यक्रम सर्व शहर तालुका वासियांच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या प्रसंगी शहरातील विविध मंडळाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. शैलेंद्र खेरमोडे, MCN News, वैजापूर.